नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत मंडळी सर्व बी कॉम बीबीए ग्रॅज्युएट्स आणि अंडर ग्रॅज्युएटसाठी आणि त्याचबरोबर इतर सर्व ग्रॅज्युएटसाठी आज आपण लाखोंचे जॉब मिळवण्याचे मार्ग आणि पुढे दहा पंधरा वीस लाखांपर्यंत ग्रोथ होण्यासाठी काय करावे या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सी शिक्षण तज्ञ निलय मेहता सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत थँक्यू विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात निलय सर हे पुण्यातील नामवंत आदर्श शिक्षण संस्था निलया एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक आहेत निलया एज्युकेशन ग्रुप निलया आयकॅट्स कॅट्स इन्स्टिट्यूटने वर्ष दोन हजार आठ पासून दहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जॉब दिलेत अगदी पाच लाखांपर्यंत सुरुवात आणि नंतर दहा वीस पंचवीस लाखांची ग्रोथ देणारे निलयाचे शंभर जॉब गॅरंटी कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात करिअरचा खात्रीशीर मार्ग म्हणून ओळखले जातात गॅरंटेड जॉब आणि लाखोंची सॅलरी देणारे स्मार्ट कोर्सेस स्मार्ट मार्ग याविषयी आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत तसं आतापर्यंत असे हजारो विद्यार्थी आहेत ज्यांना जॉब लागलाय अगदी त्यांचं करिअर सुरळीतपणे सुरू देखील झालेलं आहे लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ नेमकी या विद्यार्थ्यांना कशी मिळते आणि हे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला हवं आजचा प्रोग्राम आपला हा ग्रॅज्युएट्स अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे आता वय पण बरंच झालेलं असतं आणि काही पर्याय शिक्षणाचे कमी राहिलेले असतात तर तुम्हाला जर इथून पुढं लाखोंचे जॉब आणि लाखोंच्या ग्रोथ पाहिजेत ना तर डोळे झाकून एक गोष्ट करा मॅनेजमेंट मध्ये या कॉमर्सचं मॅनेजमेंट करिअर जिथं अगदी करोडोंमध्ये देखील सॅलरी मिळतात बरं का जिथं अगदी निलयामधली आम्ही काही मुलं बघतोय जुनी की जी वीस लाख पंचवीस लाख तीस तीस लाख वार्षिक सॅलरी पर्यंत पोहोचली आहेत काही जण पन्नास लाखालाही पोहोचलेले आहेत तर ह्या मॅनेजमेंट मध्ये भरपूर संधी आहेत मग तुम्ही बी कॉम असू बीबीए बी एस सी किंवा अगदी बी ए इंजिनिअरिंग झालेले तुम्हीही या क्षेत्रामध्ये येऊन मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये मोठं करिअर लाखोंचे जॉब आणि लाखोंच्या ग्रोथ मिळवू शकता पण हे कसं मिळवायचं तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा नुसतं शिकून नाही होत त्याच्यासाठी लागतात स्किल्स स्किल्ड बना स्वतःला स्मार्ट घडवा स्मार्ट म्हणजे कसं तुम्हाला ते यायला पाहिजे जे इंडस्ट्रीत काम करायचंय प्रॅक्टिकल स्किल्स यायला पाहिजे टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही मास्टर पाहिजेत तुमचं कम्युनिकेशन तुमची पर्सनॅलिटी तुमचा कॉन्फिडन्स हे सगळं जर उत्तम असेल ना तुम्ही जर स्मार्ट असाल ना तर तुम्हाला नक्की या लाखोंच्या जॉब आणि लाखोंच्या ग्रोथ नक्की मिळतील आम्ही दोन हजार आठ पासून आम्ही तेच करतो आहोत निलयामध्ये गेली पंधरा वर्ष झालं जी मुलं बी कॉम बी ए बी एस सी मधून पण येत आहेत तर त्या सगळ्यांना आम्ही स्किल्ड बनवतोय आणि त्याच्यामुळं पाच पाच सहा सहा लाख पर्यंतच्या स्टार्टिंग सॅलरी आणि वीस पंचवीस लाखांच्या देखील ग्रोथ आम्ही देऊ शकलेलो आहोत तर हा मार्ग शंभर टक्के आहे जो निलयाचा आहे आणि जो मॅनेजमेंट एज्युकेशनचा आहे अगदीच आणि खरोखरच सर जे विद्यार्थी ज्यांचं बी कॉम झालेलं आहे बी ए झालेलं आहे किंवा बीबीएचा कोर्स झालेला आहे अशा सगळ्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना देखील लाखोंची ग्रोथ मिळू शकते का ते नेमकं कसं शक्य आहे हा हा प्रश्न ना एकदा एका पालकांना पडला होता त्यांच्या मुलाला गणेश माझ्या मध्ये नाव त्याचं गणेशला ना, ला ना सोळा लाखाचे ग्रोथ मिळालेली होती आणि त्यावेळी ते वडील वड़ी म्हंटले भेटायला आल्यावर सर थँक यू पण मला कधी वाटलं नव्हतं की बी कॉम झालेल्या आपल्या मुलाला एवढा काही जॉब मिळू शकेल कारण नॉर्मली आतापर्यंत सीए डॉक्टर इंजिनियरलाच एवढे पगार मिळतात हे ऐकलं होतं तर पहिली गोष्ट मनात विश्वास ठेवा कॉमर्स क्षेत्र खूप सुंदर आहे जर तिथे स्किल्ड असू आपण तर खूप मोठ्या मोठ्या ग्रोथ इथे पाहायला मिळतात आणि हो तुम्ही बी ए असू बीएससी असू कुठल्याही क्षेत्रातून आता बी ए झालेल्या अंजली वाजपेयी सारख्या आहेत की ज्या इन्फोसिस मध्ये सिनियर लेव्हलला मॅनेजर आहेत आर्ट्स नंतर केलं बरं का त्यांनी बीएससी झालेले ज्ञानेश्वर थोरात आहेत शिंदे आहेत मिस्टर आय थिंक सुधीर शिंदे नाव होतं त्यांचं अशी बरीच लोक आहेत की ज्यांनी बीएससी बी इंजिनियरिंग नंतर हर्षवर्धननी केला हा कोर्स आणि आज ते सगळे ग्रोथ घेऊन पंधरा लाखापर्यंत देखील पोहोचलेले आहेत तर सर्व ग्रॅज्युएट्सला यशस्वी करणार असं हे निलयाचं क्षेत्र आहे तर सर यानंतर निलया आय आपण असे नेमके कोणते कोर्स घेतात की विद्यार्थ्यांना अगदी लाखोचे देखील जॉब लागत असतात इथे निलयामध्ये ह्या कोर्सेसला आम्ही म्हणतो एम बी पेक्षा फास्टर बेटर आणि अफोर्डेबल असे कोर्सेस आहेत हे दोन कोर्सेस आहेत एक तर फायनान्स मॅनेजर सी एफ एम एक वर्षात मुलांना फायनान्स मॅनेजर बनवणारा कोर्स आणि दुसरा अकाउंट्स मॅनेजर बनणार बनवणारा सी एम जो अगदी साडेसात महिन्यामध्ये स्टुडंट्सला अकाउंट्स मॅनेजर बनवतो तर असे हे दोन कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना लाखोंची ग्रोथ मिळते इनफॅक्ट ह्या कोर्सेसची ओळखच छटपट जॉब देणारे आणि लाखोंची ग्रोथ देणारे कोर्सेस म्हणून समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये हे ओळखले जातात त्या नावाने तर काय करतो आम्ही आम्ही पहिली गोष्ट करतो ह्याच्यात मुलांना शंभर टक्के जॉब गॅरंटी लेखी स्टॅम्प पेपरवरती देतो म्हणजे पहिल्या दिवशी मुलाला कन्फर्म आहे की मी जर कष्ट घेतले मी जर रेग्युलर स्टडी केला रेग्युलर अटेंडन्स दिला तर मला नक्की जॉब मिळणार आहे म्हणजे भीती गेली कॉन्फिडन्स आला की आता माझं लक्ष अभ्यासावरती पाहिजे मग आम्ही दुसऱ्या ह्याच्यात त्यांना स्मार्ट बनवतो स्मार्ट म्हणजे बन काय एस फॉर सिलेबस सगळा इंडस्ट्री ओरिएंटेड जे उद्या जॉब मध्ये लागणार आहे बिझनेस मध्ये लागणार आहे ते सगळं शिकवलं जातं इन्कम टॅक्स फायनान्स अकाउंट पीएनएल फायनलायझेशन शीट फायनलायझेशन सगळं ट्रेनिंग एस फॉर सिलेबस विच इज इंडस्ट्री ओरिएंटेड एम फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे टॅली असो एस सी पी असो वर्ड एक्सेल असो हायएस्ट यूज असो त्याचे ऍडव्हान्स एक्सेल असो ह्या सर्व गोष्टी मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये स्टुडंटना मास्टर केलं जातं ए फॉर ऑलराऊंडर म्हणजे त्यांना कम्युनिकेटर बनवलं आहे त्यांना लिडर बनवलं जात आहे त्यांचा कॉन्फिडन्स त्यांची पर्सनॅलिटी ह्या सगळ्यांवरती काम करून त्यांना ए फॉर ऑलराऊंडर बनवलं जात आहे देन कम्स स्मार्ट मधला आर आर फॉर आम्ही यांची रेग्युलर प्रॅक्टिस घेतो भरपूर प्रोजेक्ट भरपूर रिअल लाईफ कंपनीज त्याच्यामुळे मुलांना कॉन्फिडन्स येतो की आता मी माझ्या रिअल जॉब मध्ये भरपूर छान काम करू शकेन हा आर झाला आणि मग शेवटी टी फॉर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे ग्रोथ कशी मिळवायची पुढे जाऊन तुम्ही वीस लाख पंचवीस लाख पंधरा लाख चाळीस लाख इथपर्यंत पोहोचण्यासाठी ओव्हर द पिरियड ओव्हर सम इयर्स तुम्ही काय काय केलं पाहिजे आणि हे सगळं ट्रेनिंग दिल्यामुळं एस एम ए आर टी हे स्मार्ट बनवल्यामुळं आम्ही दोन हजार आठ पासून दहा हजार मुलांना हे जॉब देऊ शकलोय आणि हो त्याच्यात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते, ते निलयाच्या टीचिंग टीमचं जे पर्सनली शिकवतात अगदी मराठी मधल्या मुलांनाही कॉन्फिडन्स निर्माण करून त्यांनाही ट्रेन केलं जातं इंग्लिश मीडियमच्या मुलांना हाय लेवल स्किल्स घडवले जातात सो ही सगळी टीचर्सची टीम आणि शिकवण्याच्या खूप सुंदर पद्धती याच्यामुळं जॉब तर मिळतात आहेत आणि ग्रोथ पण आम्ही भले म्हणतो की दहा पंधरा वीस लाख पर्यंत ग्रोथ होईल काही स्टुडंट असे की जे तीस लाख चाळीस लाख लाखांपर्यंत लाखांपर्यंतही पोचलेले आहेत त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये तर हे सगळं निलयाच्या काही खास मुळे नक्की शक्य होता अगदीच आणि निलयाचे लाखोचे जॉब आणि ग्रोथ देणारे हे कोर्सेस आहेत हे कोर्सेस नेमके कोण करू शकतं आणि यानंतर मग विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज कशा मिळतात आता हे जे अकाउंट मॅनेजमेंट आणि फायनान्स मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत ते एक तर पहिली गोष्ट बीकॉम आणि बीबीए करणारे स्टुडंट किंवा झालेले हो करणारे पण ह्या कोर्सची खासियत आहे की तुम्ही अगदी एस वाय किंवा टी वाय बी कॉम मध्येही करू शकता आता तेजसनी टी वाय बी कॉम मध्येच कोर्स केला आणि आज तो अठ्ठावीस लाखाच्या सॅलरी पर्यंत पोहोचलाय तर तुमची ग्रॅज्युएशन नंतरची काही वर्ष वाचू शकतात सो पहिले बी कॉम करणारे दुसरी कॅटेगरी बी ए बी एस सी इंजिनिअरिंग झालेले ग्रॅज्युएट हा पण हा कोर्स करून खूप उत्तम सॅलरीवरती जॉबला लागू शकतात तिसरी कॅटेगरी काही हाऊस वाईफ आहेत ज्यांना लग्नामुळे गॅप पडलाय आणि आता मुलं जरा मोठी व्हायला लागली आहेत आणि गरज आहे की फॅमिलीला हातभार लागला पाहिजे त्या बऱ्याच जणी येतात कोर्सेस करतात आणि पुढे छान जॉबला लागतात मग चौथी कॅटेगरी येते जे जा जॉबमध्ये लागले आहेत आणि ग्रोथ होत नाहीयेत मग त्यांच्यासाठी ना खास सकाळी सात ते नऊची बॅच असते जेणेकरून तुम्ही सकाळी स्किल्स घ्या आणि दुपारी जॉबला जावा आणि मग पुढे तुमच्याही लाखोंमध्ये ग्रोथ होतील आणि एक पाचवी एक वेगळी कॅटेगरी आहे ज्यांना बिझनेस मध्ये जायचंय बीकॉम केलंय पण लक्षात आलंय की बीकॉम मध्ये काहीच प्रॅक्टिकल नाही मिळालंय तर ती मंडळी येतात ते प्रॅक्टिकल फायनान्स प्रॅक्टिकल अकाउंट शिकून त्यांच्या बिझनेस साठी ही कामं करतात स्वतःच्या बिझनेस अकाउंटिंग आणि बिझनेसचं मॅनेजमेंट करायला शिकतात सो so, अशा पाच प्रकारच्या लोकांसाठी हे कोर्सेस बनलेले आहेत आणि ऑब्विसली ह्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ ही ऑपॉर्च्युनिटी आहेच पण त्याच्याबरोबरच काही जण प्रॅक्टिसमध्ये उतरतायत बरं का जसा कौशिक खरळीकर होता प्रांजल बारी आहे शिरपूरचा शाहरुख खान म्हणून पुण्यात आहे एक स्टुडंट आहे बर का माझा नाव शाहरुख खान आहे पण पुण्यामध्ये टॅक्सेशनची प्रॅक्टिस करतो असे खूप स्टुडंट आहेत इव्हन जयराम ऐदंडचा तर त्यांनी प्रॅक्टिस चालू करून लाखोंमध्ये आज कमाई करतायत काही जण बिझनेसमध्ये जातात आणि बिझनेसमध्ये ह्या कोर्सचा फायदा होतो तसंच सी एफ ए सारख्या हायर एज्युकेशनलाही ह्या कोर्समध्ये मिळालेल्या स्किल्सचा खूप फायदा होतो इन शॉर्ट प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहेत असंख्य प्रकारच्या एम एन सी मध्ये अगदी एल टी टाटा पासून ते सर्व प्रकारच्या एम एन सी असू देत छोट्या कंपन्या असू देत एम एस ई असू देत सगळ्या ठिकाणी जॉबच्याही लाखो ऑपॉर्च्युनिटी ह्या कोर्सनंतर ओपन होतात आणि आम्हीच शंभर टक्के गॅरंटी देतोय की तुमचं करिअर नक्की बनणार ही आमची खात्री तुम्हाला अगदीच मात्र तरी देखील अकाउंट आणि फायनान्स या क्षेत्रामध्ये इतक्या अपॉर्च्युनिटीज असून देखील बीकॉम आणि एमबीए किंवा एमकॉम केलेली जी मुलं आहेत ते कुठेतरी बेरोजगार आहेत किंवा त्यांना जॉब लागत नाहीये असं नेमकं का होतं मग ही गोष्ट नॉर्मल बीकॉम एम कॉम किंवा एमबीए झालेल्या मुलांबाबत आहे मॅम आपण जर पाहिलं तर निलयामध्ये पण तीस मुलं येत आहेत बीकॉम एम कॉम झालेली एमबीए झालेली बी ए बी एस सी पण त्यांना नाहीये आहे ही अडचण एक पण बेरोजगार नाहीये दहा हजार लोकांना जॉब दिलाय कारण काय माहितीये जे बेरोजगार राहत आहेत त्यांच्यासाठी एकतर ह्यांनी स्वप्न बघितलं पाहिजे की मी भले कॉमर्सला आहे पण मी एक दिवस दहा लाख पंधरा लाख वीस लाखांपर्यंत पोचेल आणि त्याच्यासाठी मी कष्ट करायला तयार आहे हे स्वप्न बघितलं पाहिजे त्याच्यासाठी मी स्किल्स घ्यायला तयार आहे आणि त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे इव्हन मी मुलींनाही सांगेल काही मुली ज्या माझ्याकडे येतात ना निलयाला त्यांना जाणून कळालंय की सर आता मुली आणि मुलं बरोबरची आहेत आम्हालाही घरासाठी स्वतःच्या पायावर उभारावं लागेल कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल कमवावं लागेल नुसतंच लग्न करणं एवढंच स्वप्न नसावं उद्या गरज लागली तर आम्ही आमच्या पायावर उभे पाहिजेत कुणाच्या समोर हात पसरायची गरज नको पडायला आणि त्या मुली निलायला येतात तर बाकीही मुलींना मी सांगेल की अरे बीकॉम बरोबर स्किल्स घ्या निलयासारखे एज्युकेशन करा आणि स्वतःच्या पायावर उभारून मुलांच्या बरोबरीनं आयुष्य तुम्हीही जगू शकाल तर पहिल्यांदा ही इच्छा आणि डिझायर निर्माण करा आणि नि मग त्याच्यानंतर जर स्किल घेतलेत ना खूप सुंदर स्किल जसं निलया देत आहे ज्याच्यामध्ये पासून टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन सर्व गोष्टी आहेत तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही बेरोजगारी नाही किंवा कमी पगाराचा इशू नाही आता तुम्ही एक दुसरा प्रश्न विचारला होता की कमी पगार कसे राहतात त्यात अजून एक अडचण मला दिसते बऱ्याचदा मुलं बीकॉम झाली की कॉलेजेसमध्ये त्यांच्या काही कंपन्या येतात कॅम्पस इंटरव्ह्यू साठी आणि मग तिथेही मुलं जॉब घेतात पंधरा वीस हजारचे स्टार्टिंग मिळाले तरी खुश होतात पण त्यांच्यात स्किल नसल्यामुळं ना त्यांची पुढे ग्रोथ होत नाही त्याच्याऐवजी जर ते स्किल घेऊन गे गेले तर जसे निलयाची मुलं पंधरा वीस पंचवीस लाखाला पोचतायत तसे हे पोहोचू शकतील म्हणून जी मुलं हुशार आहेत स्वप्न बघतायत त्यांनाही मी सांगेन बी कॉम सोबत बीबीएसोबत ग्रॅज्युएशन सोबत किंवा नंतर आधी निलयासारखे स्किल घ्या आणि मग जॉबला लागा तरच लाखोंची ग्रोथ पण होईल तुमची तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लाखोंची ग्रोथ आणि लाखोंचे जॉब हवे असतील तर निलयामध्ये असे अनेक कोर्सेस आहेत की हे कोर्सेस करून तुम्ही तुमच्या करिअरला एक वेगळी दिशा देऊ शकता आणि या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता निलयाच्या या कोर्सेसबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाचीमध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाचीमध्ये आज आपल्यासोबत आहेत निलय मेहता सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी निलयाच्या मार्फत जे कोर्सेस होत असतात याबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं मात्र अनेक विद्यार्थ्यांना देखील आपल्या कोर्सेसबद्दल आणि स्वतःच्या बद्दल अनेक प्रश्न आहेत तर काही प्रश्नांची उत्तरं देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे तर दत्त पाटील मालेगावहून त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय की सर मी बी कॉम करतोय सोबत टॅली एम एच सी टी सारखे कोर्स करून मला चांगला जॉब मिळेल का तर ता त्यांना तुम्ही काय सांगाल स्किल्स घेतलेले कायम उपयोगाचे असतात नक्की करा एम एस सी टी सारखे वगैरे कोर्सेस पण एक लक्षात घ्या की ह्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या हायर एज्युकेशन साठी होईल आणि प्लस एक दहा बारा हजार मिळवायला नक्की होईल पण जर लाखोंचे जॉब हवेत आणि लाखोंच्या ग्रोथ हव्यात ना पुढे तर स्किल पण लाख मुलाचे घेतले पाहिजेत की नाही लाखोंच्या ग्रोथ मॅनेजर पदावरती गेल्यावरच होतात ना टेक्नॉलॉजीवरती मास्टर असल्यावर होतात ना बेसिक शिकून नाही होणार तर म्हणून आम्ही निलयाच्या कोर्सेसमध्ये ना तुम्हाला मास्टर लेव्हलचं एज्युकेशन देतोय एक तर बेसिक खूप पक्क करतोय लॉजिक पक्के झाले पाहिजेत मग टेक्नॉलॉजी अगदी हाय लेवलच्या टेक्नॉलॉजी पर्यंत कॉम्प्युटरच्या सगळ्या टेक्नॉलॉजी झाल्या एस पी सारखे सॉफ्टवेअर्स आले अगदी टॅक्सेशनचे पोर्टल्स आले तिथपर्यंत सगळं ट्रेनिंग दिलं जातं प्लस मॅनेजमेंट कशी करावी लिडरशिप कशी करावी आणि याच्यानंतर ती ग्रोथ होते सो एम एच सीई टी तर नक्की करा पण थर्ड इयर बी कॉम मध्ये किंवा बी कॉम नंतर निलयासारखे कोर्सेस करा तेव्हाच पुढे लाखोंचे जॉब आणि लाखों ग्रोथ मिळतील अगदी नगर वरून श्वेताचा देखील आपल्याला एक प्रश्न आहे की तिच्या मैत्रिणीने निलयाचा कोर्स केलाय तिला जॉब देखील लागलाय तर तिची मैत्रीण तिला असं म्हणते की पेक्षा सुद्धा निलयाचा जो कोर्स आहे तो खूप भारी आहे तर आता तिला असा प्रश्न पडलाय की मी एमबीए करू की निलयाचा कोर्स करू निलयाच्या कोर्सेसला एमबीए पेक्षा फास्टर बेटर आणि अफोर्डेबल म्हणून ओळखलं जातं तुम्हीच तुलना करा एमबीए ला दोन वर्ष लागतात आता दोन वर्षाचा आपण तुलना करूया की दोन वर्षात एमबीए ला खर्च किती येईल साध्या कॉलेज मधून केलं तर तीन लाख मिडियम कॉलेजला गेला तर सहा सात लाख म्हणजे तीन ते सहा लाख खर्च येईल दोन वर्ष निलयाचा कोर्स करायला खर्च किती येईल तर पहिल्या वर्षी काही इन्व्हेस्टमेंट काही खर्च करावा लागेल कोर्स फीज ला पण दुसऱ्या वर्षी तुम्हाला दोन अडीच तीन लाख चार लाखची तरी सॅलरी मिळणार आहे म्हणजे दोन वर्षाचा हिशोब केला ना तर तुम्हाला खिशात दोन अडीच लाख रुपये मिळतील जायचं तर सोडून द्या म्हणजे एमबीए तीन ते सहा लाख जातील दोन वर्षात निलयामध्ये दोन वर्षात दोन ते तीन लाखाची तुमची अर्निंग होईल ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एम बी ना प्रॅक्टिकल शिकवलं जात आहे शक्य नाही होत काही गोष्टी कारण पुन्हा बुकिश नॉलेज आलं टेक्नॉलॉजीवरती एवढं ताकद नाही लावली जात तेच निलयामध्ये दोनशे दोनशे कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत कम्युनिकेशनची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते त्याच्यामुळं स्किल्समध्ये हा कोर्स खूप बेटर आहे निलयाचा आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे स्वतः असोच्या म्हटलं म्हंटल कि त्र्याण्णव टक्के एम बी एलेली मुलंही कॅपेबल नाहीये त्यांना जॉब नाही निलया मात्र गेली पंधरा वर्ष झालं शंभर टक्के प्रत्येकाला जॉब आणि पंचवीस तीस लाखांपर्यंत ही ग्रोथ देत आहे ह्या तुलना केल्या तर तुमचं उत्तर तुम्हालाच मिळून जाईल कि कुठल्याही एमबीए करण्यापेक्षा निलयाचा कोर्स तुम्हाला झटपट जॉब लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ मिळवून देतो अगदीच आणखीन एक प्रश्न आपल्याला वाईहून मोहन देवकाते यांनी विचारलाय त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि त्यानंतर त्यांना असा प्रश्न पडलाय की मी निलयाचे कोर्सेस करू की मग मी बँकिंग एमपीएससी किंवा एम करू आणि या सगळ्यामध्ये त्यांचा मात्र गोंधळ झालेला आहे तर या मोहन देवकात्यांना तुम्ही काय सांगाल <laughs> कुठलाही एज्युकेशनचा निर्णय घेताना पहिला थॉट मनात आणा की काय मला ते शिक्षण करून स्किल मिळणार आहे का हे तर तुम्हाला कबूल आहे ना की स्किल्स असल्याशिवाय उद्या मोठ्या सॅलरी आणि जॉब मिळणं अशक्य तर मग ते शिक्षण मला स्किल देत आहे का हे पहिलं बघा आणि ह्यावेळी तुलना कराल ना कुठल्याही स्कोर्स बरोबर निलयाची त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल इनफॅक्ट निलयाला या भेट द्या तिथल्या लॅब्स बघा तिथल्या टीचरच्या मेथडॉलॉजीज बघा मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे जेवढे स्किल्स निलया बनवतोय तो कुठलाच एम बी ए असो डी टी एल एम कॉम असो नाही बनवू शकत जितकं प्रॅक्टिकल निलया आहे तितकं दुसरं कुठलंच नाहीये ही पहिली तुलना करा दुसरी जॉब गॅरंटी बघा अरे एकमेव कॉलेज आहे निलया जे भारतात स्टॅम्प पेपरवर गॅरंटी लिहून देतं केवढा आत्मविश्वास असेल आम्हाला आणि पंधरा वर्षापासून ही गॅरंटी पूर्ण करतोय आम्ही त्याच्यामुळं आता विश्वास समाजाला पण आहे इंडस्ट्रीला पण आहे आमच्यावरती आणि तिसरी गोष्ट तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीनं बघा की नुसतंच जॉब गॅरंटी घेऊन दिलेली नाहीये तर एम बी एल मध्ये किती लोकांना जॉब लागलेत किती ग्रोथ झाल्यात आणि निलयात मात्र किती ग्रोथ झाल्यात हे सगळं बघितलं की तुम्हालाच कळेल या सगळ्यांपेक्षा इतर कोर्सेसपेक्षा निलयाचा निर्णय हा अतिउत्तम असेल आणि हेच आमचे सर्व जुने विद्यार्थी म्हणतात की निलयाचा निर्णय आमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला म्हणून अगदीच इतके उत्तम कोर्सेस आहेत की विद्यार्थ्यांना जॉब हा लागणारच आहे त्यामुळे जे विद्यार्थी प्रेक्षक आता आपल्याला पाहतात त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते त्यांना कधीपर्यंत मिळू शकतात ऍडमिशन्स आता चालू असतात जी मुलं टी वाय किंवा एस वाय करतायेत एक्झामच्या आधीच येऊन कोर्स कंप्लीट करू शकतात आता फेब्रुवारी मध्येही काही बॅचेस चालू होतात आणि त्याच्यानंतर मे मध्येही काही बॅचेस चालू होतील तर त्वरित या व्हिजिट द्या सगळं पहा मुलांशी बोला आणि मग ऍडमिशन घ्या एंट्रन्स टेस्ट एक छोटीशी असते त्यात पास झाला तर तुमचं आयुष्य नक्की आम्ही बदलू अगदीच आणि निलया एज्युकेशन ग्रुप मध्ये केवळ विद्यार्थ्यांना जॉब लावला जात नाही तर त्यांचं सुंदर प्रकारे आयुष्य देखील घडवलं जातं हे छान आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमका काय सल्ला दिला जातो एक गोष्ट आहे नुसतं ना पैशाच्या मागे पडून नाही चालत पैसाही खूप महत्वाचा आहे सो निलया जॉब तर देतच आहे पण त्याच्याबरोबर सॅक्रेड लेसन सारख्या किंवा काही सोशल ऍक्टिव्हिटीज मधून वेगवेगळ्या फन ॲक्टिव्हिटीज ट्रेकिंग गॅदरिंग ह्या सगळ्यातून ना हे यूथ जगायलाही शिकवतं आहे आणि पुढच्या आयुष्यासाठीही एक कल्चरल सुसंस्कृत व्यक्ती घडवायचं खूप मोठं काम निलया करत आहे म्हणजे निलयामधून फक्त करिअरच नाही फक्त सक्सेसच नाही तर त्याच्याबरोबर आदर्श आयुष्य पण घडेल हे खूप मोठं बेनिफिट आहे वर का वेगळा अगदीच या कोर्सेस बद्दल तर सर तुम्ही सांगितलंय मात्र आणखी एक महत्वाची गोष्ट की लाखोंची ग्रोथ आणि लाखोंचा जॉब मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग हा विद्यार्थ्यांनी नेमका कसा ने आज पहिली गोष्ट ठरवा स्वप्न पहा की मला आयुष्यात मोठं व्हायचंय खूप मोठं व्हायचंय इव्हन मुलींनीही ती स्वप्न पाहायला लागा की मी नुसतं लग्न मुलं एवढंच नाही लिमिटेड राहणार मी माझ्या पायावर सामर्थ्याने उभी राहणार हे स्वप्न बघितलं की दुसरी गोष्ट लक्षात घ्या कुठलंही स्वप्न एवढं मोठं पूर्ण करायचंय ना तर तेवढेच लाख मुलाचे स्किल्स तुमच्यामध्ये पाहिजेत तर तुम्ही स्किल्स घेतले पाहिजे चांगल्या एज्युकेशन संस्थांमध्ये निलयासारख्या जाऊन इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि तिथं शिकला तरच स्किल्ड बनाल आणि मग तिसरी गोष्ट स्वतःला स्मार्ट घडवा इंडस्ट्रीला लागणारा सिलॅबस एस फॉर सिलेबस एम फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी ए फॉर ऑलराऊंडर बना पर्सनॅलिटी पासून सगळे चेंजेस करा आर फॉर रायगोरस प्रॅक्टिस रिपिटेटिव्ह प्रॅक्टिस करा आणि टी फॉर ट्रिक्स ट्रेनिंग घ्या वेगवेगळे जे ग्रोथ ओरिएंटेड बनवतायत आणि जर एवढं सगळं केलं ना निलयामधून शिकलात ना जी जी मुलं ह्या पद्धतीनं शिकतायत ना निलयामध्ये त्यांची स्वप्न पण वाढायला लागतात की सर आता मी तेजस सारखा फुलफगर सारखा कुमारसारखा जयराम सारखा तीस लाख पंचवीस लाख वीस लाख चाळीस लाख हे कमवायचं स्वप्न बघतोय तर तशी स्वप्न बघायला लागाल आणि जेव्हा निलयाबरोबर ही स्किल्स तयार केला ना आय कॅन प्रॉमिस यू जगातलं कुठलीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही जर तुम्ही स्किल्ड असाल जर तुम्ही कष्ट घेतले तर तर या निलयामध्ये आमची संपूर्ण टीम तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी मनापासून समर्पित असेल आणि तुम्हाला शंभर टक्के यशाची गॅरंटी पहिल्या दिवसापासून देईल उत्तम करिअर घडवण्यासाठी आणि लाखोंची ग्रोथ करण्यासाठी जे सर्वोत्तम मार्ग आहेत आणि निलायचे जे कोर्सेस आहेत याबद्दल तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार